तालुक्यातील वडगाव सावताळ येथे तब्बल चोपन्न लक्ष पंच्याहत्तर विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते व शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे टाकळी ढोकेश्वर गणप्रमुख अक्षय गोर्डे माजी सरपंच सुभाष ठाणगेसर या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला जिल्हा वार्षिक योजना तीस चोपन्न अंतर्गत वडगाव सावताळ ते शिंदेमाळा ग्राम एकशे अडुतीस रस्ता मजबूतीकरण डांबरीकरणासाठी पंधरा लक्ष जिल्हा परिषद पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत आंबेमळा रस्ता मुर्मीकरणासाठी चार लक्ष लोखंडचूर वस्ती पाण्याच्या टाकेसाठी एक लक्ष पंच्याहत्तर हजार जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना विशेष अनुदान देणे स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी दहा लक्ष वडगाव सावताळ येथील शाळा खोल्या दुरुस्तीसाठी पाच लक्ष पंच्याहत्तर हजार गाजतीपूर शाळा खोली बांधकामासाठी आठ लक्ष पंच्याहत्तर हजार दलित वस्ती अंतर्गत भोबाळ वस्ती पाण्याची टाकी व वितरण व्यवस्थेसाठी पाच लक्ष अशा एकूण चोपन्न लक्ष पंच्याहत्तर हजार रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला या प्रसंगी वडगाव सावताळचे सरपंच बाबासाहेब शिंदे उपसरपंच रुपाली वाणी संपत वाणी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव रोकडे सीमा गायकवाड अनिल गायकवाड सुनीता पवार किरण सरोदे माजी चेअरमन बाबा दाते बाबा शिंदे नामदेव रोकडे गुरुजी बाबासाहेब लोखंडचोर बाळासाहेब रोकडे अर्जुन रोकडे दत्ता सरोदे सखाराम भोबाळ संदीप खंडागळे शाखाप्रमुख रामदास खामकर किरण खामकर युवा शाखाप्रमुख शरद रोकडे गणेश रोकडे तुकाराम साळुंके मंगेश रोकडे पप्पू रोकडे पप्पू झावरे बाळासाहेब शिंदे बाबाजी पवार भाऊ शिंदे बाळासाहेब भनगडे योगेश शिंदे राजू जाधव गणपत व्यवहारे दत्ता थापे ग्रामसेवक लोंढे भाऊसाहेब सार्वजनिक बांधकामाचे उप अभियंता अहिरे रावसाहेब आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरक्ष रोकडे गुरुजी यांनी तर प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब शिंदे यांनी तर अनिल गायकवाड यांनी मानले ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज वडगाव सावताळ मायभूमी न्यूज आवाज जन मनाचा या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा